अक्षय सरगोपटील आहे. आम्ही सगळे सिद्धरामाचे भक्त आहोत. आज 68 लिंगाचा दिवस आहे, त्यामुळे सगळे 68 लिंगासाठी चाललेलो. यंदाच्या वर्षी कोरोनामुळे नंदीध्वज चिमरक न निघाल्यामुळे आम्ही तसेच नेहरूच्या विचारावरून पायी दर्शन करत आहोत. आमची सुरुवात आता झालेली आहे. आम्ही नाही म्हणलं तर आता 10 वर्षापासून येत आहोत, म्हणजे 10 ते 15 वर्ष झाली. नंदीकोल वगैरे पकडतो दरवर्षी आम्ही सगळे पूजेला प्रॅक्टिसला सगळेजण असतो. यावर्षी मिरवणूक नसल्याने आम्हाला आज कसं तर दुःख होत आहे. खरं तर शासनाने परमिशन द्यायला पाहिजे होती, थोडा जण का होऊ नका. आता मग चालू झालेलं आहे. तुमची काय भावना? सोलापूरकर, आपण सगळे सिद्धरामेश्वर भक्त आहोत. आम्ही यावर्षी नंदीध्वजाची मिरवणूक रद्द झाल्यामुळे आम्ही दरवर्षी ज्याप्रमाणे 68 लिंगाचं प्रदक्षिणा किंवा शहर प्रदक्षिणा दर्शनासाठी निघालेलो आहोत, आम्हाला आमची सगळे सिद्धेश्वर भक्तांची एक खंत आहे की कुठलाही नेता किंवा कुठलाही राजकीय पक्षाचा कोणीही सिद्धेश्वर यात्रेच्या सक्सेसफुल या फिर मान्यतासाठी आहे ना कोणीही धडपड केलेलं नाही आहे. सगळेजण घरी बसलेले आहेत. आम्ही सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाबद्दल जे काही गाईडलाईन्स आहेत ते फॉलो करत, सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही आमचा 68 लिंग प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण एक सोलापूरकर म्हणून तुम्हाला प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य वाटतो का? कारण गर्दी जर झाली असती. मला मान्य गर्दी बघा साहेब, मला हा प्रत्येक सोलापूरकराला यात्रा व्हावं ही इच्छा होती. यात्रेत आम्ही सहभागी नसलो तर चाललं असतं. खरं यात्रा व्हावी ही इच्छा होती. यात्रा तर व्हायच आहे. सगळे जे दरवर्षीप्रमाणे होती, निवडक मंडळीमध्ये झाली असते तरी आम्हाला कोणालाही दुःख वाटलं नसतं. बट परंतु जर खराच कठीण काळ असला असतं, कुठल्याही तुम्ही नॉर्मल हॉटेलमध्ये जाऊ, 50 ते 100 लोक ॲट अ टाइम सापडतील. पार्क चौपाटीवर या 500 लोक ॲट अ टाइम सापडतील एकाच ह्याच्यात जागेत. मग लग्न सरायत 50 लोकांची परवानगी असते. भरपूर मोठे अधिकारी लोक लग्नात जातात, 1,000, 1,500, 2,000 लोक तिथं अवेलेबल असतात. तर तेव्हा काय असतं आता आणि सध्या फक्त सिद्धेश्वर. आता कुठल्याही मार्केटमध्ये जावा, बिना मास्क विदाऊट मास्क 500,000 लोक आरामात निघतात. मग तुम्ही अंमलबजावणी करायची असेल दरवर्षी तुम्ही नंदीध्वजासोबत नंदीध्वज घेऊन निघतो. यावेळेला फक्त तुमच्या हातात नंदीध्वज नाही तर तुम्ही मोकळे निघालेले. आम्ही मोकळे निघालो ह्याचा पण आम्हाला काही, पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आणि हे करणार. परत आम्ही मोकळे निघालो त्याचा वाईट वाटत नाही. आम्हाला वाईट याचं वाटतंय नंदीध्वज मिरवणुकीला परवानगी भेटली. आमच्या सगळ्यांची इच्छा असे की आम्हाला सगळ्यांना परवानगी भेटली. एकदा घोषणा देऊ. एकदा भक्तलिंगार बोलाल सिद्धेश्वर महाराज की जय. हर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. हर